मग तुझी ऐकुड मारा खाली घातली, मग तुझी ऐकुड मारा खाली घातली ए तिथं. बाबा शिव्या देऊ नका, परत मी तुम्हाला 10 वेळा तेच सांगू दे. तर आपलं पोलीस स्टेशन काय कारवाई करणार आहे साहेब आम्हाला या ठिकाणी, आपण वचन द्या. त्यांना 2 दिवसाचा अवधी द्या, मला त्यांच्याकडनं काय येतंय ते पाहू द्या, मग जे काही कायदेशीर असेल त्यानुसार मी कारवाई करेल. करायचं 9 तारखेला मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो, शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, त्याप्रमाणे शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिलं आणि अधीक्षक कार्यालयात त्या ठिकाणी अधीक्षक साहेब नव्हते, उपअधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं. उपअधीक्षक साहेबांनी त्या ठिकाणी विवेक पाटील साहेबांनी त्या ठिकाणी शेरा मारला आणि खाली मी फॅक्स करतो, म्हणजे साधारणतः 9 तारखेनंतर ना 10-11 तारखेपर्यंत आपल्याकडे येणं अपेक्षित होतं आणि त्यानंतरनं तो गुन्हा दाखल किंवा 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणं. एखादं समजा जर कुठे आपण पाहतो की एखाद्याकडनं जर समाजात कुठंतरी हानी होत असेल तर त्याच्यावर आपण 110 प्रमाणे त्याच्यावर कारवाई करतो, तसली कुठली कारवाई नाही आहे. आणि आज 17 तारखेला पण मी आपल्याकडे ऑडिओ क्लिप दिली आणि काय सेक्शन अंतर्गत ॲट्रॉसिटी 3(1) RS1 प्रमाणे तो जो गुन्हा दाखल होतोय मी त्याप्रमाणे त्या अर्जामध्ये सुद्धा नमूद केलं की याप्रमाणे गुन्हा दाखल होतोय साहेब, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करा. त्याच्यासाठी पेनड्राईव्हमध्ये ऑडिओ क्लिप पण दिली की ह्या पेनड्राईव्हमध्ये त्याचा त्या आवाजाचा नमुना चेक करून त्या ठिकाणी त्याचा जो आवाज असेल तर त्याच्यावर गुन्हा. आम्हाला चुकीची कारवाई कोणावर होऊ नये आमची ही अपेक्षा आहे, पण ज्या माणसाला म्हणजे जाता जात नाही ती जात आणि त्याच्या डोक्यातनं ती जात कधी गेलेली नाही आहे, तो आज याप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बोलतात आहे आणि एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर ना आपल्याकडे येऊन किंवा प्रसारमाध्यमातून येऊन किंवा सोशल मीडियावरून कुठल्याही प्रकारची माफी मागितली नाही, म्हणजे किती किती गुर्मी आहे त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये या जातीविषयी किती तिरस्कार आहे, किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे आपल्याला दिसतं. म्हणून साहेब आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. आता आम्ही आलो गेलो तो भागला गुन्हा दाखल येणं म्हणजे हे आम्ही इथं आलो आम्हाला पण वरिष्ठ नेत्याला सांगावं लागतं आम्ही म्हणून आम्ही इथं आलो तर शेडके साहेब आपण आता आम्ही फक्त एक दिवशी की गुन्हा दाखल आत्ता हे करून घ्यावं आपण. पण प्रकाश पवारची जी भाषा आहे जो त्यांना घमंड आहे जातीचा आहे की पैशाचा आहे, का राष्ट्रवादीचे मंत्री दिला वळसे पाटील साहेबाचा मतदारसंघ आहे, ते स्वतः राष्ट्रवादीचे एक नेते आहेत, म्हणजे त्यांना पाठबळ आहे का वळसे पाटील साहेबांचं, त्यांना काही पाठबळ आहे का अजित पवार साहेबांचं, काय पोलीस स्टेशनला कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव आहे का? कारण वंचित बहुजन आघाडी असेल, आंबेडकरी चळवळीतले अनेक लोक जिथं गुन्हा घडलेला आहे त्यांनी अपशब्द वापरलेला आहे, तुम्ही खाजगीत तुम्ही दोघं काय एकमेकांची उधळायची ती उधळा, कोणाची कुणाशी कुणाकुठं कुणं घालायची ती घाला ना, पण तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याचा, त्याच्यामधून 153 IPC उल्लंघन झालेलं आहे, 153A उल्लंघन झालेलं आहे, 295 उल्लंघन झालेलं आहे, 2 समाजात तेढ उत्पन्न झालेले आहेत, लाखो लोकांपर्यंत व्हिडिओ ऑडिओ पोहोचलेले आहेत. साहेब हे वातावरण चिघळू नये. भीमा कोरेगावचा परिसर हा ऑलरेडी 3 वर्षापासून धगधगत आहे. या परिसरात मिलिंद एकबोटे सारखे, भिडे सारखे, RSSच्या अनेक संघटना, 2 जातीत विष पेरण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात चालू आहे. आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. मी 2 दिवसापूर्वी आपल्याला फोन केला, आपण तत्काळ याच्यावर कारवाई करण्याचं वचन दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी आपली भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आपल्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र बघत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. मेन स्ट्रीम मीडिया मला माहीत नाही सातत्यानं आमच्या भूमिकांना बॉयकॉट करतो, त्यामुळे आम्ही ॲट्रॉसिटीच्या कुठल्याही चुकीच्या भूमिकांचं कधीही समर्थन केलेलं नाही, पण ही वास्तविक भूमिका आहे, वास्तविक जातींचा त्यांना अपमान केलेला आहे. या प्रकाश पवार नावाच्या माणसावर गुन्हे दाखल करून त्याला कायद्याचा दणका आपण दाखवावा. जर फिर्यादी आमच्यासारखे फिर्यादी जर खोटी फिर्याद करत असतील तर न्यायपालिकेने जरूर त्या खोट्या फिर्यादीवाल्यांना काय दणका द्यायचा ते द्यावा, पण या ठिकाणी पोलिसांनी तक्रारी नोंदवून घ्याव्या की आपलं पोलीस स्टेशन काय कारवाई करणार आहे साहेब आम्हाला या ठिकाणी आपण वचन द्या. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम जय जय. परवा भालेराव जे आले होते मित्र नेहमी जाऊनचं नेहमी आम्हाला नेहमी सहकार्य असतं त्यांचं. तर तुम्ही आपण जे दिलेलं जे अर्ज आहे ॲप्लिकेशन आहे ते आमच्याकडे आहे, चौकशीला आहे. सुरुवातीला आपल्याकडनं ऑडिओ क्लिप्स मिळाल्या नव्हत्या, मी फोन करून मागून घेतो ऑडिओ क्लिप्स द्या. तर आम्ही आता 19-20 तारखेला माझ्या माहितीनुसार आमचे जे विधी अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते पाठवलेलं आहे, ते त्यांच्याकडनं अभिप्राय येण्यावर आपल्याकडे प्रलंबित आहे. तर तुम्हाला तुम्ही बरं झालं तुम्हीच मला 2 दिवसाचा अवधी दिला, कारण मला मीच तुम्हाला विनंती करणार होतो की मला 2 दिवसाचा अवधी द्या, मला त्यांच्याकडनं काय येतं आहे ते पाहू द्या, मग जे काही कायदेशीर असेल त्यानुसार मी कारवाई करेल.
जर मी कारवाई करू शकत नसेल तर मी आपल्याला लेखी देईल अर्जदारांना की ये हे असं असं आहे आणि मी काही कारवाई करू शकत नाही, आणि कारवाई करू शकत असेल तर तुम्हालाच बोलवून घेऊन तुमचीच एफ आय आर घेऊन तुमचीच एफ आय आर दाखल करून पुढील कारवाई करेल. हे मी तुम्हाला या सगळ्यांसमोर आश्वासन कसं आहे.